पेलेट गन काय आणि त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2010 साली काश्मीरमधल्या गोळीबारात 112 आंदोलकांचा बळी गेला, त्यानंतर CRPF आणि काश्मीर पोलिसांना पेलेट गन देण्यात आल्या। या बंदुकीतून एकाच वेळी शेकडो शिशाचे छर्रे मारले जातात, त्यामुळे मृत्यू होत नसल्याचा दावा केला जातो। केवळ जमावाला जखमी करून काबूत आणण्याचा उद्देश यात असतो, मात्र यामुळे डोळ्यासारख्या नाजूक अवयवांना गंभीर इजा होते। ईशापूर इथल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत पॅलेट गनची निर्मिती करण्यात आली। आज मी ते CRPF कडे सुमारे 600 पॅलेट गन आहेत। माओवादी नक्षलवादी आणि काश्मीर खोऱ्यात प्रामुख्याने याचा वापर केला जातो। काश्मीरच्या ताज्या हिंसाचारात 3,500 पॅलेट काडतुसांचा वापर करण्यात आला। पॅलेट काडतुसामुळे अनेकांना कायमचं अंधत्व आल्याचा आरोप केला जातोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।